नमस्कार मित्रांनो, वास्तू टिप्स वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, गुरुचरित्र वाचन कसे करावे, गुरुचरित्र वाचन करताना काही नियम पाळायचे आणि काही महत्वाच्या अडचणी, याच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचे प्रश्न आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या या एपिसोडमध्ये देणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि कमेंट्स टाकायचे आहेत. तर मित्रांनो, मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्वाचा शुभ महिना, पवित्र महिना श्रावणाप्रमाणेच असतो. या महिन्यात आपल्याला गुरुचरित्राचं वाचन केलं जातं. तर माझ्या आधीच्या भरपूर असणाऱ्या गुरुचरित्राच्या बाबतीतील व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळेला नियम कसे पाळावे नियमाच्या बाबतीत माहिती दिली आहे. पण काही प्रश्न आले होते की पहिला प्रश्न असा होता की मी आजारी असते, मला डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाणी आहे, गोळ्या औषधं चालू आहेत, मी बेडवरती असते तरी सुद्धा मला गुरुचरित्राचं वाचन करायचंय, उपास तापा जमत नाही, मी काय करू? मित्रांनो, हा किती महत्वाचा प्रश्न आहे आणि याचे आपण जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की त्या व्यक्तीची इच्छाशक्ती जबरदस्त आहे आणि ती इच्छाशक्ती आजही त्या आजारपणामध्ये आजार बरी करण्यासाठी उपयोगी पडू शकते. मग इथे प्रत्यक्ष श्री दत्तगुरु त्या व्यक्तीला मदत करू इच्छित आहे, म्हणजे दत्त महाराजांचं गुरुचरित्र तिला वाचू वाटतंय. म्हणजे काय की मित्रांनो, यामध्ये नियम जर पाळण्याचा विषय केला तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही जसं जमेल तसं एक एक अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. फक्त गुरुचरित्राचे पाठ करतोय, गुरुचरित्राचे पारायण करतोय असं कोणतेही भाव डोक्यात ठेवू नकात. फक्त गुरूंचा आशीर्वाद मिळावा, माझी मनशक्ती आणि बलशक्ती वाढावी यासाठी गुरुचरित्राच्या एक एक अध्यायांचं तुम्ही पारायण करू शकता. कारण गुरुचरित्राचे नियम कसे आहेत, कशा पद्धतीने आचरण असावं या बाबतीमध्ये गुरुचरित्राच्या सुरुवातीच्या पानांवरती लिहिलेलं आहे. परंतु धडधाकट आणि भरपूर वेळ ज्यांना आहे ते नियम नक्की पाळू शकतात. दुसरा प्रश्न असा आला आहे की मी आमच्या घरामध्ये सगळीकडे नॉनव्हेज खाल्ले जाते, आमच्या घरामध्ये अनेक लोकांचं विशेष आचरण शुद्ध नाही आहे, फक्त मी बऱ्याच वेळेला सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न करते, अशा परिस्थितीमध्ये गुरुचरित्र वाचता येतं का? तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुम्ही स्वतःचं आचरण शुद्ध ठेवून स्वतः या सगळ्या गोष्टींपासून लांब राहून तुम्ही गुरुचरित्राचं वाचन पाठण करू शकता. आता जेव्हा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यावेळेला नक्कीच आपल्याला नॉनव्हेज चालत नाही, कारण सात्विक शुद्ध आहार, शुद्ध वस्त्र आणि शुद्ध आपली दिनचर्या हे गुरुचरित्र वाचताना आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही इतर लोक काय करतायत याच्याकडे दुर्लक्ष देऊन तुमच्यामध्ये इच्छा आहे की आपल्याला गुरुभक्ती करायची, गुरुचरित्र वाचायचंय, तर तुम्ही याचा वापर करू शकता स्वतःसाठी. यानंतर गुरुचरित्राच्या बाबतीमध्ये तिसरा प्रश्न असा आलाय की मी नोकरी करतो, सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो, परंतु मला गुरुचरित्र वाचायची खूप इच्छा आहे, वेळेअभावी मी काय करू शकतो? तर गुरुचरित्र वाचण्याची तुम्हाला भरपूर इच्छा आहे तर मी तुम्हाला सांगतो की नोकरदार वर्गासाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक सुंदर पर्याय आहे. 7 अध्यायी हा गुरुचरित्र आहे, म्हणजे साधारणतः गुरु उपासना करायची, खूप आचरण नियम पाळता येत नाही, नोकरदार वर्ग आहे, कामावरती जाणारी व्यक्ती आहे, कारखानदार आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि पण गुरुची उपासना करायची, मग त्यांच्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा खूप सुंदर पर्याय आहे. मी स्वतः वाचतो, साधारणतः ओव्हरऑल पाहिलं तर टायमिंग पाहिलं तर 40 मिनिटांमध्ये संक्षिप्त गुरुचरित्र वाचून संपतं. 7 अध्यायी आहे, 7 अध्याय तुम्हाला वाचावं लागतात. 7 अध्याय म्हणून खूप मोठे असे नका, सध्या एक एक अध्याय 2-3, 2-3, 4-4, 5-5, जास्तीत जास्त 6-7 पानाचा एक अध्याय आहे. असं संक्षिप्त गुरुचरित्र छोटंसं पुस्तक आपल्याला मिळतं. माझ्या अनेक यूट्यूब चॅनल अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तर ते घ्या, कुठंही मिळतं, ऑनलाईन मागवा, याचं तुम्ही वाचन नक्की करू शकता.
त्यामुळे वेळ नाही पण गुरु उपासना करायची तर संक्षिप्त गुरुचरित्राचं वाचन आपण करू शकतो. यानंतर चौथा प्रश्न आलेला होता की माझ्या घरामध्ये जेव्हा मी बसतो पूजा करताना तेव्हा माझं तोंड पश्चिमेला होतं, मग गुरुचरित्र तुम्ही सांगता की पूर्वेला तोंड करून वाचलं पाहिजे, तर मी काय करू? कारण माझ्या इथे जी छोटीशी जागा आहे तिथे देवघर हे पश्चिमेलाच ठेवावं लागतंय. तर लक्षात ठेवा, देवांकडे तोंड करून आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे, परंतु जर पूर्वेला मुख होत असेल तर गुरुचरित्र वाचन करणं सर्वोत्तम, कारण पूर्व दिशा शुभ दिशा सूर्याची दिशा आहे आणि आपल्याला उत्तम ऊर्जा देणारी आणि मार्ग दाखवणारी ही सूर्याची पूर्व दिशा आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, जरी देव पश्चिमेला असले तरी देवघराच्या आसपास देवाकडे पाठ न होता तुम्ही पूर्वेला तोंड करा आणि गुरुचरित्र वाचन करा. पाचवा प्रश्न असा होता की गुरुचरित्र वाचताना मला खाली बसता येत नाही, कारण मी मागच्या एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं की गुरुचरित्र वाचताना तुम्ही आसन घ्याच, चौरंग घ्या, पाठ घ्या किंवा एखादं वस्त्र घ्या किंवा लोकरीचं आसन घ्या की गुरुचरित्र वाचताना आपल्याला खाली बसायचं. तर गुरुचरित्र वाचताना आपल्याला आम्हाला खाली बसता येत नाही, खुर्चीवर बसून वाचावे लागते, कारण खाली बसलं तर पुन्हा उठता येत नाही, गुडघ्याचे प्रॉब्लेम चालू आहेत. तर हे चालेल का? नक्कीच आपल्याला सगळं साधायचं पण काही करून गुरु उपासना सोडायची नाहीये, गुरुचरित्र आपल्याला वाचायचं. मग काय करता येईल? तर तुम्ही खुर्चीवर बसताय तर खुर्चीवर कोणत्याही बसा, प्लास्टिकच्या असेल, लाकडी असेल, लेदरच्या असेल, स्टूलावरती बसलेला असेल, फक्त एकच गोष्ट करा, लोकरीचं म्हणजे ओरिजिनल लोकरीचं जे आसन आहे ते तुम्ही त्या खुर्चीवरती टाका आणि मग त्यावरती बसून आपण गुरुचरित्र वाचन करू शकता. कारण आपल्याला जशी आपली तब्येत आहे, जसा आपला वेळ आहे, सध्या आपली जशी मानसिकता आणि आरोग्य स्थिती आहे त्याचा विचार करूनही आपल्याला गुरुची उपासना ही करायची आहे. त्यामुळे लोकरीचं आसन तुम्ही त्यावरती ठेवू शकता. यानंतर सहावा प्रश्न गुरुचरित्राच्या बाबतीमधला आहे की माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत. लहान मुलं असल्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांचा डिस्टर्बन्स होतो गुरुचरित्र वाचताना, आई हे दे, आई ते दे, हे कर ते कर असे बराच वेळ होतो, पण शांतता मिळत नाही, एकाग्र चित्तता होत नाही, तर काय करू? तर लक्षात ठेवा, देव जी मुलं आहेत ना ती देवाघरची फुलं आहेत. तुम्ही आई आहात, तुम्हाला जबाबदारी सगळी पार पाडायची आहे. फक्त काय करा, मुलांना थोडंसं तुम्ही सांगून ठेवा की कमीत कमी डिस्टर्बन्स तुम्हाला होईल. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचनाच बसताय तेव्हा मोबाईल सायलेंटला ठेवा आणि मुलांचा डिस्टर्बन्स केव्हा कमी होईल जेव्हा तुम्ही त्यांना समजून सांगाल तेव्हा. त्यामुळे तुमचं चित्त एकाग्रता वाढेल आणि हे गुरुचरित्राचं वाचन तुमचं पूर्ण होईल. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक स्वच्छ मनाने प्रॅक्टिकली विचार करून मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. यामध्ये माझं जर काही चुकलं असेल तर अभ्यासकांनी नक्कीच मला सांगावं. फक्त गुरुची उपासना कोणत्याही कारणास्तव खंड पडू नये आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळत राहावा हा एक छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्व मित्रांना पाठवून द्या. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभाशीर्वाद.